घ्यायची जी काळजी घ्यायची जे काही उपाययोजना करायच्या ते सरकार करत आहे. बोला. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन असा आहे अध्यक्ष महाराज की काल मराठा आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज या महाराष्ट्रामध्ये जातीच्या नावावरती तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत अध्यक्ष महाराज. तेढ निर्माण होत आहे अध्यक्ष महाराज. महाराष्ट्राच्या काही गावांमध्ये मराठे ओबीसींच्या लग्नाला जात नाहीत आणि ओबीसी समाजाचे लोक मराठ्यांच्या लग्नाला जात नाहीत अशा प्रकारचं वातावरण ही तयार झालेलं आहे अध्यक्ष महाराज. उद्याचा महाराष्ट्र आता वरती बसला होता, लहान मुलं बसली होती, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही अध्यक्ष महाराज. त्यामुळे या विषयावरती तोडगा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं, चर्चा करण्यासाठी आयोजन करण्यात आलेलं होतं, परंतु विरोधी पक्षाने त्याच्यावरती बहिष्कार घातला अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज, विरोधी पक्षाला फक्त राजकारण करायचं आहे, यांना ना ओबीसींची पडली आहे ना यांना मराठ्यांची पडली आहे. माझं या सभागृहाच्या मार्फत खुलं आव्हान आहे विरोधी पक्षाला अध्यक्ष महाराज की तुम्ही आज इथे जाहीर करूनच टाका की ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी तुमचा पाठिंबा आहे की नाहीये हे आज जाहीर करून टाका. नानाभाऊ आपण जाहीर करून टाका, विरोधी पक्ष नेते आपण जाहीर करून टाका की ओबीसी मधनं मराठ्यांना आरक्षण देण्याकरता आपली भूमिका काय, ही भूमिका महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आली पाहिजे. आणि अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज, माझं या सभागृहाच्या मार्फत मनोज जरांगेजींनाही आव्हान आहे, विनंती आहे, हात जोडून विनंती आहे अध्यक्ष महाराज की विरोधकांना फक्त राजकारण करायचं आहे, त्यांचा पर्दाफाश झालेला आहे, त्यांना जाती जाती मध्ये तेढ निर्माण करायचं आहे, त्यांना या महाराष्ट्रामध्ये सलोख्याचं वातावरण हे बघवत नाही अध्यक्ष महाराज. आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेने आणि मनोज जरांगेजींनी सुद्धा विरोधी पक्षाची काय भूमिका आहे, ज्या वेळेला सत्ताधारी पक्ष सरकार बोलावतं चर्चा करण्यासाठी आमंत्रण देतं त्यावेळेला राजकारण करण्यासाठी निवडणुकीचं प्लॅनिंग